आमदार देवयानी फरांदे यांच्या प्रयत्नातून नाशिक मध्ये विधानसभा मतदार संघात विकासाची गंगा आणली जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारे कामे शासन स्तरावर पाठपुरावा करून पूर्णत्वास नेण्याची काम आमदार देवयानी फरांदे यांच्याकडून अविरत सुरू आहे. नाशिक येथील सीबीएस हे देखील नाशिक शहरातील बहुप्रतीक्षित काम होते. गेले अनेक वर्षांपासून नाशिक सीबीएस निधीच्या प्रतीक्षेत होते. आमदार देवयानी फरांदे यांनी सदर बाबीकडे लक्ष देऊन सीबीएस बस स्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी 10 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून घेतला आहे. सीबीएस येथील जुनी इमारत पाडून नवीन इमारत व आगार उभी राहणार आहे. यासाठी 2 मजली इमारत उभी राहणार असून तळमजल्यावर 950 चौरस मीटरचे काम होणार आहे तर पहिल्या मजल्यावर 590 चौरस मीटरचे काम होणार आहे. नवीन इमारत व आगारासाठी सांडपाण्याची व्यवस्था देखील नव्याने करण्यात येणार आहे. सीबीएस परिसरातील 4400 चौरस मीटर क्षेत्राचे काँक्रिटीकरण करण्यात येणार असून ब्लॉक देखील लावण्यात येणार आहे. या कामाचे आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. मध्यवर्ती बस स्थानक ज्याला आपण सीबीएस म्हणतो, 1968 साली निर्माण झालेल्या या बस स्थानकाचं आज मला भूमिपूजन करण्याचं भाग्य लाभतंय ह्याचा मला मनापासून आनंद होतोय. मी 55-56 वर्षापूर्वी बांधलेल्या ह्या बस स्थानकाची खूप दुरावस्था झालेली होती. सावित्री, किती बसेस सुटायच्या? बसेस अरायव्हल आणि डिपार्चर ह्या ठिकाणी आहे. 35-40 हजार लोक ह्या ठिकाणून प्रवास करतात. त्याची खूप मोठ्या प्रमाणावरती दुरावस्था झाली होती. आमचं महायुतीचं सरकार कसं काम करत ह्याच उत्तम उदाहरण आहे. कारण 6 महिन्यापूर्वी हाती घेतलेला प्रकल्प आणि ह्या विषयामध्ये आता काय काय आपण करणार आहोत त्या सगळ्या गोष्टी, जवळपास 10 प्लॅटफॉर्म आहे, ग्रँड एक मोठा एंट्रन्स हॉल दिलेला आहे, स्पेशियस वेटिंग एरिया आहे पॅसेंजर साठी, 10 शॉप्स आहे आणि म्हणजे बाहेर आणि आतील बिल्डिंग साठी दोन्ही ठिकाणी हॉल आहेत. ह्या ठिकाणी एक महिला या नात्याने ह्या ठिकाणी हिरकणी कक्ष होतोय ह्याचा मला आनंद होतोय. स्पेशली एबल्ड पॅसेंजर साठी आपण एक त्या ठिकाणी रॅम्प केलेला आहे. पार्सल रूमची ह्या ठिकाणी व्यवस्था आपण करत आहोत. जेंट्स आणि लेडीज टॉयलेट आहे. त्याच्यानंतर शॉपिंग किऑस्क ह्या ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण काय होतं की बस स्थानक निर्माण होतात परंतु त्यांचा मेंटेनन्स जो आहे हा त्याच्यातून निघत नाही. त्यामुळे जर एखादा प्रकल्प जर आपण केला तर तो सेल्फ सस्टेनिंग असायला पाहिजे. अशा पद्धतीचं काम मी गेल्या अनेक वर्षांपासून करण्याचा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून करत आहे. आमदारापासून माझे सगळे आमदार म्हणून जे माझे सगळे गुड ऑफिसर्स मी जनतेच्या हितासाठी आणि शहराच्या विकासासाठी वापरत आहे. आणि ह्या ठिकाणी आमचे ड्रायव्हर आणि कंडक्टर, माझे सासरे आधी ड्रायव्हर होते आणि नंतर ते कंट्रोलर म्हणून रिटायर झाले. त्यामुळे ड्रायव्हरची आणि नाही ड्रायव्हर नव्हते कंडक्टर होते आणि कंट्रोलर म्हणून नंतर ते एसटीमध्ये रिटायर झाले. आणि दिवसभर त्या बसमध्ये उभं राहायचं, तिकीट काढायची, फाडून द्यायची, परत कोणी प्रवासमध्ये तिकीट न काढता प्रवास करतोय का याच्यावरती लक्ष ठेवायचं आणि एसटीचा तोटा कमी करण्याचा प्रयत्न करायचा. ही आमची सगळी मंडळी करत असतात रात्रंदिवस. परिवहन विभागामध्ये काही असलेल्या अडचणी मला खूप चांगली त्याची जाण आहे. आणि मेळा बस स्थानकामध्ये देखील आपण एक चांगल्या पद्धतीने ड्रायव्हर आणि यांच्यासाठी आपण रेस्टरूम केलेली आहे. आणि महाराष्ट्रातलं मला असं वाटतं की पहिल्या अशा एसटी बस स्थानक आहे आणि अद्ययावतच पण रेस्टरूमची पण व्यवस्था आहे. महाराष्ट्र राज्य महामंडळ
यावेळी आमदार देवयानी फरांदे यांच्यासह एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक अरुण सिंह, नगरसेवक योगेश मुन्ना हिरे, रोहिणी नायडू, सोनाली दवडे कसलीवाल, अनिल भालेराव, वसंत उशीर, अमोल भालेराव, शिवा जाधव, संगीता जाधव आदींसह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दाने, नाशिक.